आमचं बंड नव्हतं तर चर्चा करून निर्णय घेतला होता. अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर, तर शरद पवार स्वकर्तृत्वानं मुख्यमंत्री झाल्याचा सुळेंचाही दादांना टोला. शिरूरमधून अमोल कोल्हेंना पाडणारच, जो उमेदवार दिला त्यांना निवडून आणू, अजित पवारांचं चॅलेंज. तर चुकलं होतं तर तेव्हा का नाही सांगितलं, कोल्हेंचा पलटवार. शरद पवारांनी काँग्रेसपासून फारकत घेतली पण पक्ष आणि चिन्ह नाही घेतलं. शालिनीताईंचा जोरदार हल्लाबोल, अजित पवारांची जागा जेलमध्ये असल्याचाही घणाघात. सुळे आणि कोल्हे 27 डिसेंबरपासून शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश यात्रा काढणार, तर निवडणुका आल्या की तुम्हाला यात्रा आठवतात, अजित पवारांचा पलटवार. वंचितबाबत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत एकमत, संजय राऊतांचा मोठा दावा. तर प्रकाश आंबेडकर सोबत आल्यास त्यांचं स्वागत, संजय शिरसाटांचं वक्तव्य. राज्यामध्ये लोकसभेत महायुतीला धक्का बसण्याची शक्यता. मवियाला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज, तर महायुतीला 19 ते 21 जागा मिळणार असल्याचा दावा. मनोज जरांगेंच्या सोबत पिस्तूलवाले असतात, छगन भुजबळ यांचा आरोप. तर पिस्तूल कुठून येतात याचा शोध घेण्याचीही केली मागणी. आणि राज्यामध्ये नववर्षात पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता. धरणांमध्ये केवळ 63% पाणीसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जलसाठा 20% कमी.